आणि हे तर शहाणे पार औरंगजेबजी म्हणायला लागले <laughs> त्यावेळेस मी पहिला प्यारा वाचून दाखवला गेल्या अजा एक वर्ष अजून व्हायचं आहे त्या अर्थसंकल्पाला मी सुरुवातच त्या दिवशी अकरा मार्च होता महाराजांची जयंती होती आणि ते करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असं ते लिहिलेलं आहे त्यावेळेस कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही अधिवेशन जवळपास दोन तीन आठवडे चाललं रिप्लायच्या वेळेस पण कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा तुम्ही पत्रकार मित्रांनो पहा मी ज्यावेळेस बोलत होतो राईट टू रिप्लाय किंवा अंतिम आठवडा प्रस्ताव त्याही वेळेस कुणी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं नाही नंतर असं काय घडलं की दोन तीन दिवसांनी ह्यांची ट्यूब पेटली का काय झालं काय यांच्यामध्ये मला ते काही कळत नाही जर माझं तिथलं बोलणं तुम्ही बऱ्याचदा बघता एखादा बोलत असताना नाही कुठला मुद्दा किंवा शब्द पटला तर तिथल्या तिथं सभागृह गोंधळ घालतं सभागृह थांबतं समोरनं एकदम नाही नाही तुम्ही हे नाही म्हटलं पाहिजे वगैरे परंतु अर्थसंकल्प सादर करत असताना पण पिनड्रॉप सायलेन्स होता वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स निघाल्यात त्याही कशा निघाल्या त्या आपण बघताय है। आणि ह्यांनी मात्र महापुरुषांच्या संदर्भात राज्यपालांच्यापासून ह्यांच्या आमदारांच्यापर्यंत सगळ्यांनी बेताल वक्तव्य केले अक्षरशः यांनी माफी मागितली पाहिजे असं आम्ही सातत्याने मोर्चे काढले सगळं काही केलं आपल्या मराठीत एक म्हण आहे चोराच्या उलट्या बॉम्बा तशाच प्रकारे ह्या माझा तुम्ही पत्रकार मित्रांनी सांगा ना कुठला शब्द हा कुठंतरी कुणाच्या तरी भावना दुखवणार आहे तो सांगा मला मी ऐकायला तयार आहे मी शेवटी काय बहुमताचा आदर करणार एक कार्यकर्ता आहे दादा हा वाद थांबताना दिसत नाही आहे जितेंद्र आव्हाडांचं जे काही वक्तव्य आलं होतं मधल्या काळात औरंगजेबाबद्दलचं हो परंतु ते एक मिनिट अर्थ वक्तव्य आलं होतं ते ताबडतोब त्यांनी मागे घेतलं बोलत असताना एखादी चूक आम्ही मी देखील सभागृहामध्ये दे दिलगिरी व्यक्त केलेली बघितलंय ना ज्यावेळेस माझ्या लक्षात येतं की इथं आपण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आपलं चुकलेलं आहे आपण दिलगिरी व्यक्त करतो विषय संपवतो तसं जितेंद्र आव्हाडांनी तशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केली आणि हे तर शहाने पार औरंगजेबजी बनायला लागले हे कसं चालतं